नमस्कार, मी मेघा परब, मेघा किचन अँड आर्ट मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण एक वेगळी भाजी बनवतोय। ही भाजी सहसा कोणी बनवत नाही, बऱ्याच जणांना माहीत पण नाही की शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली जाते, पण आमच्या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही भाजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येक घरात केली जाते। त्या दिवशी आपला उपवास असतो, तर उपवास सोडताना ही ताटामध्ये भाजी असतेच। तर ही अशी भाजी ही आयुर्वेदिक आहे आणि ही भाजी खूप छान आहे। थोडीशी कडवट असते, काही जणांना आवडत नाही, पण खूप मस्त आहे ती तब्येतीसाठी। अशी भाजी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर ही अशी शेवग्याची आपण फांद्या तोडून आणायच्या, कोवळ्या कोवळ्या अगदी आणायच्या आहेत, निभर नाही। आणि त्याची मग पानं काढायची, हे काड्या अजिबात घ्यायच्या नाही, या काड्या या कठीण असतात, या शिजत नाहीत, तुम्ही कितीही शिजवल्या तरी त्या तशाच राहतील। तर ह्या काड्या अजिबात घ्यायच्या नाही, फक्त याची अशी हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ही पानं अशी काढून मग धुवून घ्यायची, कारण आधी धुतले तुम्ही तर ती पानं सगळी पाण्यात पडणार। तर पानं काढून घ्यायची आणि मग स्वच्छ अगदी मोठ्या भांड्यामध्ये अशी धुवून घ्यायची आणि काड्या अजिबात घ्यायच्या नाहीये। तर ही भाजी आमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येक घरात केली जाते। आम्ही वर्षातून 2-3 वेळा करतो ही भाजी, खूप छान आहे, मस्त भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भातामटी बरोबर छान लागते। तर ही भाजी थोडीशी चिरायला कठीण जाते, कारण छोटी छोटी पानं असतात। तर कशी चिरायची ती मी दाखवते। धुवून झाल्यानंतर आपण अशी थोडीशी भाजी घ्यायची, घट्ट पकडायचं त्याला आणि ती बारीक, जेवढी बारीक तुम्हाला चिरता येईल तेवढी बारीक चिरायची। विळीवर सहसा हे असं धरता येत नाही, तर कटरवर सुरीने तुम्ही असं धरून अशी बारीक चिरू शकता। अशी ही भाजी खूप छान आहे। आमच्या तर आजूबाजूला बऱ्याच जणांच्या तोंडातून शब्द येतो की आम्ही ही भाजी कधीच नाही खाल्ली। तर ही भाजी नक्की करून बघा। शेवग्याच्या शेंगांची भाजी सगळे करतात, पण ही भाजी केली जात नाही। तर ही जशी आपल्या रानभाज्या असतात पावसाळ्यात, तशी ही 12 महिने असते, पण पावसाळ्यात जास्त करून आमच्याकडे 2-3 वेळा तरी केली जाते आणि उपवासाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तर केलीच जाते अगदी। तर अशी ही भाजी चिरून घ्यायची बारीक, त्याच्यातल्या काड्या वगैरे काय आल्या तर काढून टाकायच्या, फक्त पानं चिरायची त्याची। आणि ह्या भाजीला थोडं बाकीच्या पालेभाज्यांपेक्षा थोडं पाणी जास्त लागतं, थोडस तेल पण जरा जास्त लागतं, तसं साहित्य कमी आहे या भाजीला। अशी आपली भाजी चिरून घ्यायची आहे। तर मी भाजी चिरून आधीच घेतलेली आहे, ही अशी शेवग्याच्या पानांची भाजी चिरलेली आहे बारीक। त्याला आपण लसूण घालणार ठेचून, एक मोठा कांदा चिरून घेतलाय आणि मिरची आहे बारीक चिरलेली। मिरची आपण याच्यातून बाहेर काढणार नाही, ही तेलात फ्राय करायची म्हणून तिला बारीक चिरलेली आहे। भाजी बरोबरच ती खायची आपण, बाजूला करायची नाही आहे। तर एवढंच साहित्य लागणार आणि मीठ लागणार चवीनुसार, आणि नंतर शिजल्यानंतर आपण त्याला ओलं खोबरं घालणार। तर आता आपण हिला फोडणीला देऊया। ही आता आपली सर्व तयारी झालेली आहे, आता आपण फोडणीला देऊया भाजी। तेल पण तापत ठेवलेलं आहे, सगळ्यात पहिली मिरची घालते। मिरची आपण एकदम बारीक चिरून घेतली, ती भाजी बरोबरच आपण खायची आहे, काढून वगैरे टाकायची नाही तिला। मिरची थोडी तळली गेल्यावर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकणार। मिरची आता तळली गेली आपली, लसूण टाकूया। या भाजीला जास्त काही साहित्य नाही लागत, पण खूप छान लागते भाजी, नक्की करून बघा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी तर सजेस्ट करेन की नक्की ही 1-2 तरी प्रत्येकानं खावी भाजी, शरीराला खूप चांगली आहे ती। आता लसूणही आपला चांगला परतला गेलाय, कांदा घालूया। एकदम लाल बुंद नाही आपल्याला करायचं, थोडस तेलामध्ये फ्राय झालं का आपण त्याच्यामध्ये भाजी घालणार। याला थोडं तेल जास्त लागतं, मी मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे, बाकीच्या पालेभाज्या ज्या असतात त्याच्यापेक्षा थोडं पाणी पण जास्त लागतं, शिजायला थोडा वेळ लागतो। आता आपण ह्याच्यामध्ये भाजी घालून घेऊया।
याच्यामध्ये काड्या अजिबात घ्यायच्या नाही, फक्त पाणी चिरून घ्यायचे. काड्या घेतल्या तर तुमची भाजी चांगली नाही होणार आहे, कारण त्या काड्या शिजत नाही, त्या तशाच कडक राहतात. चांगली आता तेलात आपण परतून घेऊ. मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकून आपण त्याला 15-20 मिनटं तरी मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. आणि मग आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं कोण घालणार आहोत, किसून नाही, वेळेवर कोण घालायचं त्याची चव वेगळी येते. आणि ही भाजी घेताना कोवळी कोवळी घ्यायची, निबर घेऊन अशी घ्यायची नाही. आता याला आपण चवीनुसार मीठ घालूया. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खूप मस्त लागते भाजी. आता आपण हिला पाणी घालूया. मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे. कमी वाटलं तर आपण वर ताट ठेवणार आहे, त्या ताटामध्ये पाणी ओतून ठेवायचं. कमी वाटलं तर मग तसं घालता येतं, पण आपण गार पाणी नाही घालायचं. मी याला 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, तेवढं पुरेसं होईल. आता हिला आपण शिजू देऊया 15-20 मिनिटं. याला आता आपण झाकण ठेवून 15-20 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचे, नंतर आपण त्याला खोबरं घालणार. आपण आता हे झाकण ठेवलंय, ते काढूया. आपली भाजी होत आली, अजून आपण 5-7 मिनिटं तिला ठेवणार. हे बघा, आपली भाजी आता शिजत आली. 15 मिनिटं झाली याला, अजून आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया, नंतर आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालूया. मस्त झालेली आहे भाजी अगदी छान. अजून 5 मिनिटं झाकून ठेवूया अशीच मंद गॅसवर. आता आपण याच्यामध्ये खोबरं घालतोय. ओलं वेळेवर खोवलेलं आहे, किसलेलं खोबरं नाही आहे. तर आता खोबरं घालूनही आपण 5 मिनिटं झाकून ठेवणार, म्हणजे खोबऱ्याचा रस जो आहे तो भाजीमध्ये उतरला पाहिजे. लगेच खोबरं घालून आपण गॅस नाही बंद करणार. आपण याला 5 मिनिटं असं परत झाकून ठेवणार. ही बघा, आपली भाजी पूर्ण अशी शिजलेली आहे मस्त. ही भाजी एकदम कोरडी करायची, अजिबात ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाहीये. म्हणजे ही माझी पद्धत आहे, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आणि आपण प्रत्येकाच्या रेसिपीमधून काही ना काही शिकत असतो. तर अशी आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे, पूर्ण कोरडी झाली. आता हे दिसतंय तर तुम्हाला तेल दिसतंय. ही आता भाजी आपण काढून घेऊया. ही आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे. नक्की करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.